शेतकरी मित्रांनो, विविध शेती विषयक माहिती आणि कृषी क्षेत्रातील घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ देण्याकरिता राज्य शासनाद्वारे 2019 सालापासून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राबविली जात आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी दिली जाते। तर मित्रांनो, आधापर्यंत या योजनेच्या 7 याद्या जाहीर करण्यात आलेल्या होत्या, तर आता ही योजना आता लवकरच गुंडाळण्यात येणार आहे असे सूचक विधान काही दिवसाआधी जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे अजित पवार यांनी केले होते, त्यामुळे आता या योजनेचा शेवटचा टप्पा आता राबविण्यात येणार आहे। तर मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी झालेली आहे त्या शेतकरी बांधवांना आधार प्रमाणीकरण करणे हे बंधनकारक असते। त्यांचे आधार प्रमाणीकरण झाले तर त्यांच्या खात्यात राज्य शासनाद्वारे ही रक्कम कर्जमाफीची वर्ग करण्यात येत असते। तर मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची 8वी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर आत्ताच लगेच जे CSC सेंटर आहे तिथे जाऊन आपले नाव चेक करा। जर यादीत तुमचे नाव असेल तर आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, कारण आता ही शेवटची संधी शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहे। दिनांक 15 नोव्हेंबरपर्यंत ज्या शेतकरी बांधवांचे नाव 8व्या यादीत असेल त्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक ठरणार आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांचे नाव या यादीत असेल त्यांनी लवकरात लवकर आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, जेणेकरून कर्जमाफीचा लाभ त्यांना मिळेल। कारण यानंतर आता कोणतीही कर्जमाफीची यादी प्रकाशित केली जाणार नाही आणि कोणालाही आता कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही, कारण 15 नोव्हेंबरपर्यंत ही योजना आता गुंडाळण्यात येणार आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी आतापर्यंत झालेली नव्हती परंतु ते पात्र होते, 2 लाखांपेक्षा कमी कर्ज होते, तर त्या शेतकरी बांधवांसाठी आता ही शेवटची संधी आहे। आजच आपल्या जवळच्या CSC केंद्रात जाऊन आपले नाव यादीत आहे की नाही हे चेक करा। जर आपले नाव त्या यादीत असेल तर आपले आधार प्रमाणीकरण करून घ्या, आणि जर समजा आपले आधार प्रमाणीकरण तुम्ही जर तुम्हाला ही कर्जमाफी मान्य नसेल तर तशा प्रकारे तुम्ही अमान्य करून लवकरात लवकर तहसील कार्यालयाला भेट द्या, जेणेकरून कर्जमाफीची जी प्रक्रिया आहे ती 15 नोव्हेंबर आधी सर्व पार पडली पाहिजे। कारण 15 नोव्हेंबरनंतर कोणालाही आधार प्रमाणीकरण करता येणार नाही, तसेच कर्जमाफीच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। तर मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाचे हे अपडेट आहे। 8वी यादी म्हणजे शेवटची यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे, कारण 15 नोव्हेंबरनंतर ही योजना आता गुंडाळण्यात येणार आहे। तर मित्रांनो, जर तुमचे नाव या यादीत आले असेल तर लवकरात लवकर आपले आधार प्रमाणीकरण करून घ्या। तसंही ज्या बँकेत तुमचं कर्ज असेल ती बँक तुम्हाला सूचित करेलच, परंतु त्यांच्या भरवशावर राहण्यापेक्षा आजच आपल्या जवळच्या CSC केंद्रात आपले आधार कार्ड घेऊन जावे आणि तिथं आपला नाव आपल्या यादीत आलेली आहे की नाही ते चेक करावे। जर आले असेल तर लवकरात लवकर आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे। तर मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाचे हे अपडेट तुम्हाला कसे वाटले कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुम्ही आतापर्यंत आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच महत्त्वाचे आणि उपयुक्त अपडेट्स सर्वप्रथम तुम्ही मिळवू शकाल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत। धन्यवाद।